हे पितरानु तुम्हारा नमस्कार करते, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः। शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात। प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरू अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याची मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, आज दिनांक 11 सप्टेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास निज श्रावण, पक्ष कृष्ण तिथी। मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे। रात्री 11:53 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल। वार सोमवार आहे मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे। रात्री 8:01 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो परिग योग आहे। रात्री मध्यरात्री 12:13 शिवयोगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो कौलव करण आहे। सकाळी 10:40 तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11:53 गरज करण्याला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। सूर्य आपल्या सिंह राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे। मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो। सूर्योदय सकाळी 6:27 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:44 असणार आहे। मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारावर आपण आजच्या नित्य देवपूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय पराण, श्वेतवराह कल्पे, वैवास्वत मन्वंतरी, कलियुगे प्रथम पाती, जम्बुद्वीपे, भरतवश, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाणी, शालिवान शके 1945, प्रभावी षष्ठी सहस्रानामध्ये, शोभन नाम सत्सरे, दक्षिणायनी वर्षा ऋतु निज श्रावण मासी, कृष्ण पक्षे, सोमवार वासरे, पुष्य नक्षत्रे, परिग योगे, कौलव कर्णे, द्वादशी शुभतिथौ, वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा, मोह पात दुरितक्षय, द्वारसी पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ, इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे। मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांडणात सोडून द्या। मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:40 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ दिलेले आहेत। साखरपुडा विधीसाठी कोणतेही मुहूर्त नाहीत मित्रांनो। आता डोहाळ जेवणासाठी कोणतेही मुहूर्त नाहीत। बारसे करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 11, जावळ काढण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 11, गृहप्रवेशासाठी एकही मुहूर्त आता नाहीत मित्रांनो। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत, विवाह करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाहीत, वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो एकमेव मुहूर्त आहे दिनांक 11, भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त नाही मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 11। यात आपण भगवान श्री विष्णू आणि श्री महादेवाची यांच्या मूर्तीची आपण
प्राण प्रतिष्ठा पंडिताच्या माध्यमातून घरी वा मंदिरात करू शकता मित्रांनो देव काळामध्ये। यानंतर मित्रांनो असे सांगणे आहे आपणास की या मुहूर्तांच्या तारखेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा मित्र, आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावे। मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो। मित्रांनो आता या पंचांगातील महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया। यात पंचांग शुद्धी मित्रांनो आजचा शुभ दिवस आहे। दिन विशेष मित्रांनो मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिषेकानंतर जवसाची शिवमूळ माझ्या माता भगिनी सवाष्ण स्त्रीने अर्पण करायची आहे मित्रांनो। कोणत्याही वेळेत याला वेळेचे बंधन नाही मित्रांनो। मंदिराच्या नियमाप्रमाणे आपण ही शिवमूळ अर्पण करू शकता आणि पूर्ण पूजा आपल्याला मागील व्हिडिओमध्ये जशी सांगितली तशी आपल्याला करायची। नुसते शिवमूळ वाहून आपण परत येऊ नका मित्रांनो। मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे नवीन यज्ञ या करता येणार नाही। जे रेगुलर आहेत तेच आपण करू शकता। राहु काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे। कृपया या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे काही रखडत असतील तर कृपया त्यांना तसेच ठेवा आणि इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। शक्यता राहील की आपल्यास त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो, कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही। मित्रांनो हा जो सोमवार आहे आजचा हा निज श्रावण मासातील अर्थात श्रावण मासातील हा शेवटचा सोमवार आहे मित्रांनो। तेव्हा माझ्या सर्व माता भगिनींना नम्र विनंती की हा सोमवार जो आहे ह्या सोमवारची सेवा जी आहे महादेवाप्रती ती आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मिस करू नका मित्रांनो। अशौच आले असेल तर गोष्ट वेगळी आहे मित्रांनो। तरी देखील आपल्याला मानसिकरित्या जप करायचा आहे, उपवास करायचा आहे मित्रांनो। फक्त आपल्याला पूजा मध्ये भाग घ्यायचा नाही मित्रांनो। संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे ते पूर्णपणे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो। कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच लक्षात ठेवा मित्रांनो। शेवटी आपणच आहात आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो। आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा। तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो। पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याण। हरिओम शिवा महादेव।